संगीत शारदा म्हणजे तेव्हा तर आम्ही नववारी नेसायचो. तर सातवी पासून मला साड्यांमध्ये वावरायची इतकी सवय आहे की आता मी साडीत काहीही करू शकते, मी छान फिरायला जाऊ शकते, मला काही लाज वाटत नाही आणि मजा येते मला साडी नेसायला. नाही मला आवडतच. पण मला असं वाटतं आता साड्यांबद्दल आपण एवढं बोललो तर एक साडीवरचं एक खास गाणं जे तू नेहमी गातेस छोट्या छोट्या मैफिलींमध्ये ते गायला काही हरकत? प्रयत्न करते. येता जाता धक्का का हो मारता आणि नक्षीदार पदराला हो हात का हो लावता हो रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातन गाला माझ्या साडीला रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातन गाला माझ्या साडी मला खात्री आहे मृण्मयची ही लावणी ऐकून 2 वर्षांपूर्वी जेव्हा सारसबागेत ती मस्तपैकी साडी नेसून आले असेल त्या काळात मुलांनी ज्यांनी तिला पाहिलं असेल त्यांच्या सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या असतील अगदीच. धनश्रीकडे आता जातोय. धनश्री मला माहिती आहे तू खूप चांगली नाचतेस, म्हणजे तुझं अरंगेत्रमयी झालंय भरतनाट्यम मध्ये आणि गातेस सुद्धा, तर गाण्याची आवड कधीपासून आणि कशी? हा माझ्या घरातच बेसिकली गाणं आहे, माझे पप्पा गातात. बघ आता या मैफिलीच्या निमित्तानं प्रत्येकानं आपापलं एक एक गाणं सादर केलेलं आहे, आज तू कुठलं गाणं आम्हाला गाऊन दाखवणार? मी फुललेले रे क्षण माझे गाते, प्रयत्न करते. Thank you.
धनश्री सुपर माझ्या मते प्रत्येकाला दिवाळीच्या वेळेस सगळं जुनं सामान आवरावरी करताना सगळं धुंडाळताना असंच काहीच मनात येत असावं ना की माझे हे क्षण किती फुललेत म्हणजे दिवाळीच्या निमित्तानं थोडं अलंकारिक जरी वाटलं तरी खरं आहे ते मला तरी खूप आनंद होतो. कुठेही जाऊ नका, एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येऊयात. पाहत राहा हा दिवाळी स्पेशल म्हणजेच दिवाळी विशेष कार्यक्रम फक्त IBN लोकमतवर. गाण्यांचे ना काही स्वभाव असतात, म्हणजे जेवढा मी कानसेन आहे त्याच्यावरून मला नेहमीच गाण्यांना असे वेगवेगळे स्वभाव असलेले दिसतात की आता आली माझ्या घरी दिवाळी हे गाणं जर तुम्ही दिवाळीत ऐकलं नाही असं होऊच शकत नाही, म्हणजे दिवाळी आली आहे असं वाटतच नाही. तसंच फटाक्यांसारखी सुद्धा गाणी असतात हा, म्हणजे सुरसुऱ्यांसारखी काही गाणी पटकन संपून जातात. एखादं गाणं असं धमाकेदार असतं की ते एखाद्या ऍटम बॉम्ब सारखं धाडकन उडून कधी संपतं कळतही नाही. किंवा काही गाणी असतात लवंगी फटाक्यांसारखी, आणि असंच एक लवंगी फटाक्यासारखं झकास गाणं घेऊन येते सीमा देशमुख. Everybody, 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 ever